अंडर आर्म क्रिकेट पासून सुरुवात केली होती, त्यानंतर अनेक मोठमोठ्या अंडर आर्मच्या स्पर्धा केल्या, टेनिस बॉल क्रिकेट वरती संधी मिळाली, संधीचं सोनं केलं शुभम राऊत, त्यानंतर करण काळन मिस्टर के के। सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना, शुभेच्छा। पहिला बॉल राउंड स्टिक्स व्हाइट बॉल, स्वप्नीलने सुरुवात केली, अवांतर धावाने पहिली धाव धावफलकावरती, अंकित तुम्हाला मदर पाहायला मिळते, पहिली धाव अंकित धावफलकावरती अवांतरच्या मदतीनं। बघा तांबळचा सामना, बॅटिंग टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे नाही आहेत, गौतम आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। धर्मांचा हा फटका सांगला, क्षेत्ररक्षकात सिंगल मिळत, आणि जे प्लेयर तुमचे बाहेर आहेत सर्व डगआउट मध्ये पाहिजेत, जर एकही खेळाडू बाहेर असला तर तुमच्या टीमला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, अशी आयोजकांची सूचना आली, आमचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे। टीम टोटल दोन धावा दाखल करतो, हाफ फटका भरपूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा पार, हा चार। टीमची टोटल जर वाली सात वरती सेवन ऑन स्कोर कार्ड, दरम्यानचा हा बॉल फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट, दुसऱ्यासाठी जातील का, येस येस नो वेट, मैदानाच्या आतमध्ये धावा सोडणारे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, रन सोडत कारण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, लक्ष नाही, लेझी क्रिकेट पाहायला मिळतं, कारण जसा जसा वेळ पुढे चालला डोळ्यावरती झोप देखील तुम्हाला पाहायला मिळते हलकीशी, खेळाडू मात्र ऍक्टिव्ह आहेत आमचं, खेळाडू मध्ये कोणत्याही प्रकारे झोप मिळणार नाही, कारण क्रिकेटचा वेळ आहे ना, वेळ लावतच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॅनवरती बॉल प्रश झाला, लेग बायचा इशारा येतोय का, येस आलाय, लेग बायच्या स्वरूपात एक धाव, टीम टोटल मध्ये केली जाईल आठ, धावसंख्या दहा टेन, आणि अजूनही विचार केला तर या षटकातला एक शेवटचा चेंडू शेष, मंगलमूर्ती संघाकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, सलग तीन चेंडू तीन चौकार आले म्हणजेच फलंदाज साईच्या बॅट मधून, तर 500 रुपयांचं कॅश प्राइज। दरम्यानचा हा व्हाइट बॉल अवांतर धाव, हितेश दादा गायकवाड आता मात्र पूर्णपणे थकलेत, कारण सकाळच्या सत्रापासून गुणलेखन करतायत, आता आपण मध्यरात्रीमध्ये आलो, घड्यात वेळ जर पाहिली तर तब्बल 1:30 झालं, आणि ते देखील थकलं, ते थकवा जाणवतो कोणाला का होईना कामाचा, आणि धावसंख्या पाहिली धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, धावसंख्या तुम्ही पाहतात 11 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 1। गोलंदाज मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक, बोलत यार अश्विन, चेक बॉल नो असेल पण बॅट्समॅनने थांबवलं, येस स्टेप आउट करून खेळला असा प्रयत्न, बाहेरची गडा डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक सिंगल आले,
गोलंदाज त्या रिवर्स अटेम करण्याचा प्रयत्न, राईट बॉलचा इशारा केला. सौरभ गायकवाड म्हटले की सातत्याने काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न आणि इथे आम्हाला डिस्टर्ब करतात. शब्द सुचत नाही पुढे काय म्हणायचं त्यांच्या समोर, असे शब्द त्यांच्याकडे. इथे लाईन खराब आहे, लाईन पहिली जाईल आणि व्हाईट बॉल. प्रशांत सांगतात की बॅट की शरीरावरती प्रेस झाला, प्रशांत बॉल कुठून गेला आणि अपील कसली करतात. झोप आहे का प्रशांत डोळ्यावरती? दरम्यानचा सुचित करण्याचा प्रयत्न, झोप आहे प्रशांतच्या डोळ्यावरती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. स्टम्प्स कुठे आहेत, पैकी कुठे होते? धावसंख्या पाहिली तर टीमची टोटल 15 अश्विन ऑन बॉलिंग मार्क. दरम्यानचा हा बॉल प्रशांत अपील करतात, लाऊड अपील करतात, पण धावसंख्या पाहिली तर 15 पहिल्यामध्ये 11 आल्या. बघा पहिल्यामध्ये 11 आल्या. बारा आला पहिल्या षटकामध्ये, 12 आल्यात. माफ करा चुकी झाल्या, दिलगिरी व्यक्त करतोय. आणि धावसंख्या 16 आहेत, 16 चुकी झाली, त्याबद्दल क्षमस्व टीम केदार 11. येस डेलिब्रेट दिले, डेलिब्रेट येस. टॉट बॉल असेल, चला बी क्विक बी फास्ट, थोडं स्पीड अप करा. यानंतर एक सामना कव्हर करायचा, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. येस स्टंपिंग अँड नो बॉल, नो बॉल. बघा प्रशांत अंपायर डिसिजन देण्यासाठी गेल्या मॅच मध्ये देखील आम्ही गैरवर्तन पाहिलं, 2 धावांची पेनल्टी दिली. इथे देखील जर तुम्ही गैरवर्तन दाखवलं तर तुम्हाला आणि तुमच्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गेल्या मॅच मध्ये श्री इलेव्हन संघ पेनल्टीला सामोरं गेले, अपशब्द वापरले, गैरवर्तन केलं, तर या स्पर्धेमध्ये ते गोष्ट चालणार नाही, ते चित्र चालणार नाही. पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुमच्या टीमला. यावेळेला पॅडल स्वीप भरपूर चांगला फटका, स्लॉग स्वीप आपण म्हणू शकतो, कारण पॅडल स्वीप थोडासा पुढे चेंडू गुडलेंथ वरून आल्यानंतर खाली जेव्हा राहतो चेंडू बाउन्स मिळत नाही तेव्हा पॅडल स्वीप करत असतात. आणि चेंडू अजूनही या षटकामध्ये विचार केला तर 1 चेंडू शेष, शेवटचा बॉल अश्विन, शेवटचा चेंडू आपल्या षटकातला. लाईन खराब, व्हाईट बॉल, आव्हान पर धाव तुम्हाला पाहिला मिळते. टीम टोटल मध्ये देखील ऍड केली जाईल 22. यावेळेला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक आहेत स्वप्नील, तिथे मिळेल एक सिंगल. धावसंख्या धावफलकारती 13, पहिल्या जर पहिले 2 षटकांची समाप्ती, एकही गडी बाद झाला नाहीये. धावफलक 23 आहे, 23 येस 23. पहिल्या षटकात 12 आल्या आणि नक्कीच या षटकामध्ये देखील भरपूर धावा खर्च केला आणि टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23-23. मंगल मूर्ती या संघाकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बॅटिंग करणाऱ्या केदार 11 टीम साठी जर 3 चेंडू 3 चौकार आले तर धावसंख्या धावफलकावरती 23-23. साई साठी असेल ते फक्त आणि फक्त साई साठी कॅश प्राइज असेल. मंगल मूर्ती या संघाकडून कॅश प्राइज लावले जातात. आजच्या दिवसामध्ये अनेक बक्षीस आम्ही पाहिलेत.
या वेळेचा चेंडू भरपूर चांगला, तितकंच चांगलं यष्टी रक्षण, क्विक ऍक्शन अँड रिएक्शन, प्रशांत सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतं. तिसरा पंचांना रेफर केला, सो टेक्निकल टीम ॲडव्होकेट हितेश गायकवाड देखील तिथे सज्ज आहेत. चला ट्वेल्थमॅन आपण स्क्रीन वरती पाहू शकत नाही, कारण जो डिसिजन असेल तो फेअर दिला जाईल. नाही, कोणत्याही संघाच्या ट्वेल्थमॅनला आम्ही डिसिजन दाखवलं नाहीये, कारण फायनल डिसिजन फ्रॉम थर्ड अंपायर ऍडव्होकेट हितेश गायकवाड आम्हाला सांगतील. फलंदाज असेल बाद, लागतोय हा धक्का बॅटिंग करत असताना टीम केदार इलेव्हनला. न्यू बॅट्समन पराग इन ऍट नंबर 3, गेला मॅचचा हिरो, आणि आता मात्र कशी बॅटिंग करतो आपला संघ अडचणीत असताना ते पाहणं आता गरजेचं आहे. पराग ऑन स्ट्राईक, बाबू आहे, टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्रशिका डीप मध्ये सिंगल कंप्लीट केली गेली आहे. गुणलेखक बदलले गेले आहेत भरपूर काही चित्र, नक्कीच या सामन्यामध्ये बदलताना तुम्ही पाहता. 24 गुणलेखक आमचे नवीन आहेत, विनीत आहेत, सुहास. नवीन आहेत, त्यांना कळत नाही, थोडं कन्फ्यूज झालं कुठे स्कोर ऍड करायचा आहे, कुठे गोलंदाज आहे, फलंदाजच्या धावा गोलंदाजच्या खात्यामध्ये चालल्यात, हरकत नाही. टीम टोटल बरोबर आहे 24. इथे लाईन खराब आणि व्हाईट बॉल, शाहरुख खान स्टाईल मध्ये अगदी ऍक्शन करतात. हॅन हॅन्डसम सागर गायकवाड, अवांतर धावाने धावफलक पुढे सरकले. 25 ना, आयोजन कमिटीची भरपूर मेहनत आहे. दरम्यानचा हा लाजवाब फटका, लॉग स्वीप करारा जबाब, बॉल जाईल सीमा पार. 4 आयोजन कमिटी मध्ये पाहिलं तर सातत्याने भरपूर मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. सौरभ गायकवाड, सागर गायकवाड, हितेश गायकवाड, त्यानंतर विपुल गायकवाड असेल, सागर पावशे, अर्धा चिट्टू पावशे, सुनील फुलोरे, या सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. महेश गायकवाड देखील असतील, नंतर जर पाहिलं तर विनेश पाटील असतील. व्हाईट बॉल आला पुन्हा एकदा. सागर दादा शाहरुख खान स्टाईल मध्ये ऍक्शन करतात, फेवरेट हिरो असतील त्यांचे, हरकत नाहीये. धावसंख्या 30. दरम्यानचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळते. कॉम्बॉक्स मध्ये बघा, जर पाहिलं तर फक्त हितेश दादाला भूक लागली, त्यामुळे ही गडबड सुरू आहे. कारण सुहासला काही जमत नाहीये टॅली करायला, 31 जवळ धापलकावरती जेवता जेवता स्कोर कार्ड भरवलं जात. आणि दरम्यानचा हा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा 30 स्टाईल, 30 ऍक्शन, 30 अदाकारी. अवांतर धाव 32. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते टीम केदार इलेव्हन. फ्लाइंग स्टार्टची गरज होती, तो मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकफूट लाले, पंच केलंय, टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट आणि षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 33.00 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे ते बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये टीम केदार इलेव्हनने. तिसऱ्या क्रमांकावरती पराग आलत, आणि केटी कट्ट्यामध्ये आम्ही पाहिलं परांगणला.
काय अफलातून खेळाडू आहेत आणि याच दरम्यान किरण शेठ पावशी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी दादा आलेत. येस वेलकम किरण दादा, स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज प्रशांत प्रशांत आलेत गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल लाईन खराब आहे, व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. दिशेवरती नियंत्रण ठेवता येत नाहीये प्रशांतला. आव्हान तर धाव टीम टोटल मध्ये केली जाईल ऍड आणि धावसंख्या 34. इथे देखील लाईन खराब, बुल्ले केला होता. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. सलगची दुसरे आव्हान तर धाव, टीम टोटल 35. धावसंख्या आता चांगली तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये, सुस्थितीमध्ये केदार इलेव्हन संघ बॅटच्या रिदम मध्ये बॉल आणि पराच्या बॅट मधून हा सुपर टूपर हिट चौका. काय लाजवाब फटका तुम्ही पाहिला, थांबले पाहिलं त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन. ऍज अ बॅट्समन जेव्हा खेळपट्टीवरती तुम्ही खेळता, थांबणं, चेंडूवरती नजर ठेवणं, शॉर्ट सिलेक्शन, या सर्व गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण ऍज अ बॅट्समन जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती खेळत असताना, तेव्हा या सर्व गोष्टींना प्राधान्य देणं तितकंच महत्वाचं आहे. फील्ड सेटिंग कशी आहे, त्याला पाहून त्याला अनुसरून फलंदाजी करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्या प्रकारची बॅटिंग पराची तुम्हाला पाहायला मिळते. चौकार आलाय धावसंख्या 39. दरम्यानचा हा फटका चांगला, डीपमध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल 40 धावसंख्या आणि पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन झाले स्कोरच्या भूमिकेत ऍडव्होकेट हितेश गायकवाड. चाळीस धावा दाखल करती. दरम्यानचा हा बॉल इथे नॉन स्ट्रायकिंग इन वरती, धोक्याची घंटा कलेक्शन झालं नाही. पाच षटकांची मॅच आहे आणि चला बी फास्ट थोडस क्विक राहायचं, कारण यानंतर आपल्याला एक सामना कव्हर करायचा. सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही देखील समालोचन करतो, आमची देखील थोडीशी काळजी घ्या. व्हाईट बॉल आला, आव्हान तर धाव टीम टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि धावसंख्या पाहिली तर 1 मदतीनं 41. बोल तयार प्रशांत. या वेळेला सूचित करण्याचा प्रयत्न, एज ऑफ द बॅट, पॅनवरती बॉल ब्रश, टायवर्ट ऑन साईडला, क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक गेले. सिंगल कम्प्लीट, टीम टोटल 42. पूर्वार्धामध्ये आपण आहोत, चौथं षटक सुरू आहे. प्रशांत बॅटिंग करते टीम केदार इलेव्हन गोलंदाजीसाठी. तुम्ही पाहतायत गावदेवी कोपर ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, क्रॅकिंग स्ट्रोक आणि बॉल जाईल कबर सीमा पार 4. चौकार आला आणि चौकाराने धावफलक बहरताय, फुलतय, पुढे सरकते, येते, पोहोचतय 46. सुहास देखील तुमच्यासोबत शिकतायत आणि कशा प्रकारे गुणलेखन केलं जातं. कारण मगाशी नक्कीच गुणपत्रिका हातात घेतली होती, गोलंदाजाचे धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये आणि फलंदाजाच्या धावा गोलंदाजाच्या खात्यामध्ये. दरम्यान आणखीन एकदा मी म्हंटल होतं धावांची चोरी करणार आहे फलंदाजात, धावा चोरी केल्या गेल्यात. 5-1 get 1 फ्री, दोन धावा आल्यात आणि धावसंख्या पाहिली तर धावफल करते 2 मदतीनं 47-47. बघा 47 झालं होतं, ही धाव ऍड केली नव्हती, माफ करा. बघा सांभाळून घ्या थोडं, कारण दिवसा सकाळपासून आमचे गुणलेखक भरपूर एफर्ट्स घेतात, त्यामुळे छोटी मोठी चुका होतच राहतील. माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो त्याबाबत. लक्ष आहे लेकिन मानावं लागेल, समर्थकांचं लक्ष आहे. किरण दादांचं आगमन. वेलकम किरण दादा, स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये.
गोलंदाज अश्विन, षटक संपलाय चौथ आणि धावसंख्या धावफलकावरती 48 लागले 48। यावेळचा फटका कम बॉक्स मध्ये डायरेक्टली हिट येऊन मागच्या स्क्रीन वरती होतोय, आदळतोय आणि विकेट सोबत या फटक्याला जागा नाहीये अंडर आर्म क्रिकेट मध्ये। फलंदाज बात, पहिल्याच बॉल वरती अश्विनला सफलता मिळाली, यासाठी बोलवलं होतं अश्विनला, ब्रेक थ्रू गरज नितांत होती, ब्रेक थ्रू मिळाला, फलंदाज बाद झाला आणि न्यू बॅट्समन एंटर करतोय ग्राउंड मध्ये चौथ्या क्रमांकावरती अनिकेत गौतम बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत तुम्हाला मात्र पाहायला मिळतो। अनिकेत आला चौथ्या क्रमांकावरती, सुहास एक्साइटेड आहे, ओव्हर एक्साइटेड आहे। दरम्यानचा हा बॉल लाईन पाहावी लागेल, लाईन पाहिली जाईल आणि अखेर आला इशारा व्हाइट बॉल, थांबले होते पंच कारण त्यांना माहित आहे जर अवांतर धाव घेतली तर तो देखील इशारा आमच्या पर्यंत पोहोचवायचा, भरपूर मेहनत साखर गायकवाड पंकज भुईर यांची, पंकज भुईर सर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना मागणी असते आणि आज देखील आपल्या स्पर्धेला वेळात वेळ काढून ते आले त्याबद्दल त्यांचं देखील आभार आहे। उद्या देखील पंकज दादा आमच्यासोबत जॉईन असतील, येस गोडसे बीचे कंधे समर्थकात अनेक वेळा आम्ही त्यांना पाहिले पुरस्कृत करताना गोडसे बी संघाला। या दरम्यान विकेटचं पतन झालं, बॉक्स आउटच्या स्वरूपात परागला हे मैदान सोडावं लागतंय, लागणारा हा धक्का तिसरा केदार इलेव्हन या टीमला। दरम्यान टर्न केला बॉल ऑन साइडला, मंजूर आला न्यू बॅट्समन, मंजूरला हार मंजूर नाहीये आणि त्यामुळे तो मैदानात आला। मंजूर नगीस, मंजूरला आम्ही पाहिलंय कुठे खेळताना, येस पिसवलीच्या मैदानावरती खेळताना पाहिलंय, स्वर्गीय नारायण शेठ भुईर स्मृती चषकामध्ये अफलातून बॅटिंग मंजूरने केली होती, तिथे देखील त्याला हार मंजूर नव्हती, तिथे देखील अफलातून बॅटिंग मंजूरने केली होती। दरम्यानचा हा चेंडू डॉट निर्धाव आणि शुभम राऊत डोळ्यावरती झोप थकलेले ते देखील कारण जॉबच्या मुळे त्यांना देखील कॉमेंट्रीला वेळ भरपूर कमी द्यायला मिळतो। यंदाच्या हंगामात त्याने केल्यात भरपूर टुर्नामेंट कव्हर पण ज्या गेल्या हंगामामध्ये तुम्ही पाहिलं त्यापासून भरपूर कमी कव्हर केल्यात कारण कामाचा लोड त्यांच्यावरती आहे, जॉब करतात ते ऍज अ प्रोफेशन, ते नक्कीच मल्टी स्पेशलिस्ट कंपनी मध्ये कामाला देखील तर मी तुर्तास थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये अंडरआर्मचा एक जबरदस्त आवाज, शुभम राव यांना थँक्यू।
थैंक यू सो मच प्रथमेश उपस्थित सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत। बॉलिंग मार्ग वरती गोलंदाज सज्ज होतोय। षटक क्रमांक एक मध्ये सचिन, तर स्ट्राइकला फलंदाज असेल प्रशांत कोंडे, नॉन स्ट्राइकला विक्रांत परब फजप्पू। राउंड विकेट फक्त चेंडूला सन्मान देत आहेत। एक धाव धाव फलकावरती ते मात्र ऍड होते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये। सिंगल मंगलमध्ये टीम कडून विकेट ट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल। राउंड विकेट पुण्याच्या बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल। प्रशांत कोंडे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक आहेत प्रशांत, स्ट्राइक वरती विक्रांत सरकलेत, हरकत नाही प्रशांत। यावेळेस खूप चांगला फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय आणि फक्त एकाच धावेवरती इथे मात्र सन्मान दिला जातो। एकाच धावेवरती मात्र इथे थांबावं लागतंय। एक रन मिळतो, एका धावेने संघ पोहोचलाय तो म्हणजे तब्बल 100 विकेट। यावेळेस देखील ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न, फक्त एक धाव मिळते, एकापेक्षा जास्त नाहीये। ही मॅच महत्वाची, जो संघ जिंकेल तो श्री इलेव्हन टीम सोबत फाइट करेल आणि श्री इलेव्हन टीम देखील वाट पाहते की त्यांच्यासोबत कोणता संघ फाइट करण्यासाठी येईल, कारण की जो संघ पुढच्या मॅच मध्ये जिंकेल क्वार्टर फायनलच्या तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या। त्यामुळे प्रत्येक टीमला आशा आहे, अपेक्षा आहे ही तरी मॅच निदान ते जिंकतील। यावेळेस लाईन पावी लागेल आउटसाइड लेग स्टंप, सागर गायकवाड यांचा इशारा येतोय व्हाइट बॉलचा। खूप मेहनत घेतली आहे संपूर्ण जेएमसीसी टीमने, खास करून सौरभ असतील, सागर, त्यानंतर हितेश आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली मेहनत सातत्याने इथे उभे राहून, त्यानंतर मिनेश आहेत, पंकज भोईर, सागर पावशे, संपूर्ण या टीमने, सुनील फुलोरे, या सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे क्रीडा स्पर्धेसाठी, त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रेडी होतो, राउंड विकेट कडून पुढून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्पिनचा बॉल बाहेर निघलाय। टीम समोर टार्गेट आहे ते म्हणजे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर 51। पुणे ऑन साइडला चाबू खेळले होते, एकच धाव। राउंड विकेट यावेळेस स्टॅप करत असताना समोर फिल्डर आहेत, तोपर्यंत एकच धाव। सिंगल डबलने मात्र संघ पुढे सरकतो, एकेरी दुहेरी धावाने मात्र टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकते आणि आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती म्हणजे तब्बल 8 आकड्यावरती। खूप चांगली मैदानामध्ये आपल्याला रणनीती पाहायला मिळाली केदार इलेव्हन टीमची। 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये टीमला विजयासाठी आता गरज असेल ती म्हणजे जर आपण एकंदरीत पाहायला गेलं तर विजयासाठी 44 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये, कारण की 52 धावांचं टीम समोर टार्गेट आहे, मोठ्या लक्ष्याचा बाटला केलाय आणि जे 44 सुरज येत आहेत नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये। विकेट ट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक मंगलमूर्ती टीम कडून। सुरज राउंड विकेट बॉलिंग मार्क वरती सज्ज होता षटक क्रमांक 2 मध्ये। ओहो, इसका नाम है जप्पू, बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार। सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय, थांबले चेंडूला येऊ दिलं आणि चेंडूला मात्र फाईन लेग मध्ये ते मात्र ढकललंय। जप्पूचा स्ट्रॉंग साइड कोणती असेल तर आकाशची फाईन लेग, थर्ड मॅन, स्क्वेअर लेग, या ठिकाणी तो जास्त खेळतो आणि तेच आकाश सांगतात बाहेरून की तुम्ही हे सगळं पॅक करा। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी पुन्हा एकदा, यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे एक धाव मात्र या बॉल वरती कंप्लीट होते,
एकापेक्षा जास्त नाहीये, एक धाव मात्र इथे मिळत असताना एका धावेने संघ पुढे सरकला आणि धावसंख्या धाव फुलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 52 चा टार्गेट आहे, 52 चा टीमला बाटला करायचा आणि 52 चा बाटला करत असताना तुम्हाला मोठा फटक्याने आघात करावाच लागेल जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. श्री देसाई चषक 2022 यावेळेस फलंदाज बाद होईल. बिग विकेट प्रशांत कोंडेच्या विकेटची सेलिब्रेशन मैदानामध्ये केली जाते कारण की या विकेटचं महत्व माहिती आहे केदार 11 या टीमला. फलंदाज बाद. संकेत नवीन फलंदाज संकेत आलाय. यावेस नो चेंडू आहे, नो प्लस वन. दोन धावा मिळतात आणि दोन धावांनी स्कोर मात्र पोहोचतो तो म्हणजे तब्बल 15 या आकड्यावरती. खेळाडूंना कोणी आवाज देऊ नका, विनंती असेल. धावसंख्या 15. यावेळी सुरेख फटका, अजून एक देखना स्ट्रोक येतोय विक्रांत परबच्या बॅट मधून आणि हा या बॉल वर देखील मिळत आहे 4 धावा. धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचली आहे. दुसरं षटक सूरजचा मार्गस्थ आहे आणि सूरज वरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण इथे मात्र चढवलं जात आहे. चक्री गोलंदाजी करतात सूरज. आता थोडासा फिल्डर कव्हर्स मध्ये घेतलाय, क्षेत्ररक्षक थोडासा एक्स्ट्रा कव्हरला होता तो क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये तो लॉंग ऑफ ला एक लॉंग ऑन ला आहे एक नो चेंडू पंचांचा इशारा. 20 धावा दा फलकावरती. अजूनही टीमला विजयासाठी 32 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक अगदी पाठीमागे फाईन लेगला आहे, त्याच्यानंतर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर्स, पॉइंट, थर्ड मॅन अशी मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र इथे कम्प्लीट केली आहे. एक एक रनने मात्र संघ पुढे सरकतोय. आतापर्यंत आपण बघितलं धावसंख्या तब्बल 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती 21 चेंडू झाले आतापर्यंत 5. यावे समोर खेळत आहेत, यस 4 धावा चौकार. हॅलो विक्रांत परब साडी 3 चेंडू 3 चौकार आणला. 500 रुपयांचं पारितोषिक असेल अक्कूकडून. खूप चांगला फटका. पहिल्या 2 ओव्हर नंतर धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा झाल्यात, बनवायचे आहेत 52 म्हणजे चेंडू शिल्लक असेल. आता शेवटचे जर आपण पाहायला गेलो तर 18 आणि 18 बॉल मध्ये टीमला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 27 धावांची. 18 मध्ये 27, जवळपास 24 मध्ये 42 हवे होते. खूप मोठं अंतर होतं, ते अंतर कापलं गेलं. जर आपण पाहिलं गेलं इथे तर पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या 8, फक्त आणि फक्त 8 होत्या. म्हणजे पहिलं षटक सचिनचं खूप चांगलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात तब्बल 17 धावा खर्च केल्या गोलंदाज सूरजने. हा कुठेतरी शॉर्टफॉल त्या टीमला पडू शकतो. 3 चौकारांसाठी मंगलमूर्ती काढून देखील 500 रुपयांचा पारितोषिक आहे. चाबूक फटका आहे, कडक फटका आहे आणि जप्पूच्या बॅटमन ने तो हा दमदार स्ट्रोक चौकार. काय फटका आहे, या फटक्याचा चटका दिलाय गोलंदाज सचिनला. राउंड विकेट. ओ यावेळेस फलंदाज बाद होईल. बिग विकेट जप्पूला परतावा लागेल तंबूच्या रस्त्याकडे. आता इथून समीकरण कुठेतरी थोडस अवघड होईल फलंदाजी करणाऱ्या टीम साठी, कारण की जप्पू होता तोपर्यंत विजयाच्या आशा होत्या, कारण की 3 चौकार त्याच्या बॅटमन आले होते. लवकर विकेट टाकतात, घाई करतात आणि
पड़ता तंबूच्या दिशेने फलंदाज बाद कोपर टीम साठी पारितोषिक आलेला आहे अक्कू यांच्याकडून तीन चेंडू तीन चौकार जर लगवले कोणत्याही फलंदाजांनी तर 500 रुपयांचा पारितोषिक आहे क्या बात है जो आ रहा है वो चौका लगा रहा है जप्पू ने चौकार मारला आले आले त्याच्यानंतर पहिल्याच बॉल वरती संकेत ने फोर मारला आणि आता अश्विन देखील तेच मैदानामध्ये दाखवतोय एकदा क्षणीच मोठा फटका दाखवलाय स्कोर मात्र पोहोचला होतो म्हणजे तब्बल 33 33 है आकड़ावरती धाव संख्या 19 धावांची आता टीमला मात्र विजयासाठी गरज आहे बॉल शिलके शेवटचे मैदानामध्ये 15 बॉल 19 इक्वेशन अगदी जवळ आले अजून एक चांगला फटका आहे फील्डर आहे तोपर्यंत एक धाव फक्त मिळेल एकेका धावाने संघ पुढे सरकतो आतापर्यंत टीम 34 34 आकड्यावरती टीमची धाव संख्या पोहोचली आहे उजो अजुने पंचांचा राउंड विकेट यावे चांगला फटका आणि हा बॉल देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर संकेतच्या बॅट मधून येतोय दे धमाका चौकार अजून एक बॉल बाकी आहे या षटकातला आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे तब्बल 38 आकड्यावरती खूप चांगली फलंदाजी येते मात्र संकेत करत असताना अगदी कडक फटके एक्स्ट्रा कवर्सला दोन चौकार जे दाखवले बघण्याजोगे यावेळेस देखील बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट होते एकापेक्षा जास्त नसेल फक्त आणि फक्त सिंगल मिळते षटक संपल्या मैदानाच्या मध्ये तिसरा आणि पहिल्या तीन ओव्हर नंतर धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 39 त्याच्यामुळे 12 चेंडूने आता टीमला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 13 धावांची 12 बॉल 13 चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम सामना होता कुठे आला कुठे 24 बॉल मध्ये तब्बल 44 आल्या होत्या आता इक्वेशन आपण पाहतोय की 12 बॉल मध्ये 13 म्हणजे तब्बल आतापर्यंत भरपूर धावा कुठल्या या दोन षटकांमध्ये आपण दोन षटकांचा विचार केला तर जवळजवळ 31 धावा कुठल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये हे कुठेतरी टर्निंग पॉइंट या मॅचचा धरू शकतो आणि या षटकात मात्र चेंडू सोपवला तो म्हणजे गोलंदाज प्रणय इकडे चेंडू मात्र सोपवलाय चेंडू शिल्लकेत 12 धावांची गरज आहे 13 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न एक धाव मात्र इथे कंप्लीट होते 22 असू द्यात लेग बाईच्या असू द्यात बोनस असू द्यात कशाही असू द्यात धावा मिळणं क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाचं आहे आणि त्याच धावा इथे मात्र मिळत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमला त्या आपल्याला पाहायला मिळत आहे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे गावदेव कोपर चेसिंग कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या यावे सुरेख फटकाय आणि या फटक्याचा चटका दिलाय अश्विनने गोलंदाज प्रणयला मेतील 4 धावा आता मात्र 10 चेंडू आणि 8 धावांची टीमला विजयासाठी गरज आहे 10 चेंडू 8 धावा यावेळेस येतोय डॉट 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत 8 धावांची टीमला विजयासाठी गरज आहे हा देखील डॉट येतोय 8 बॉल आणि 8 धावांची टीमला विजयासाठी गरज फलंदाज बाद झाला 7 चेंडू शिल्लक आणि 7 बॉल मध्ये आता मात्र 8 धावांची गरज आहे सात चेंडू आणि 8 धावांची गरज
बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज यावेस व्हाइट प्लस वन दोन धावा इथे मात्र मिळतात। आता पाच धावा धावत सहा आणि बॉल शिल्लक शेवटचे सात सात चेंडू आणि सहा धावांची गरज। यावेळेस चांगला फटका फिल्डर आहे तोपर्यंत फक्त एक रन मिळेल। सहा चेंडू आणि आता मात्र पाच धावांची टीमला विजयासाठी गरज असेल। सहा चेंडू आणि पाच धावांची गरज। चला मित्रांनो फास्ट खेळा विनंती असेल पंच ताकीद करा खेळाडूंना सागर अजून एक मॅच बाकी आहे दोन वाजून गेले त्यामुळे विनंती करतो की थोडं खेळाडूंना फास्ट खेळायला सांगा। सहा चेंडू आणि पाच धावांची टीमला विजयासाठी गरज आहे। गौतम कडे चेंडू सोपवलाय गौतम मात्र गोलंदाजी मार्क वरती होतो। एकच धाव इथे मात्र मिळते एकापेक्षा जास्त नाहीये चार धावांची गरज आणि बॉलची लगे शेवटच्या मैदानामध्ये पाच पाच चेंडू चार धावा त्यावेळेस फक्त सन्मान दिलाय माहिती टीमला इथून की प्रत्येक बॉल वरती एक धाव जरी बनवली तरी देखील आपला विजय हा 100% आहे या मॅच मध्ये आणि त्याच दृष्टिकोनाने इथे मैदानामध्ये खेळ करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते। बॉलिंग मार्ग वरती गोलंदाज सज्ज होते बॉल शिल्लक आहे शेवटचे पाच आणि शेवटच्या पाच बॉल मध्ये टीमला अजूनही विजयासाठी चार बॉल बाकी असेल ना चार चेंडू आणि तीन धावांची गरज। सुरेश चेंडू तीन चेंडू आणि तीन धावांची गरज। यावेळेस वाईड बॉल दोन धावांची गरज आहे तीन बॉल अजूनही शिल्लक यावेळेस फलंदाज बाद झालाय दोन चेंडू आणि इथे मात्र दोन धावांची टीमला आता मात्र विजयासाठी गरज आहे। चेसिंग कंपल्सरी आहे स्पर्धेचा नियम बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज
यावेळेस चांगला फटका आहे, स्वीप करतायत, एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. एक बॉल एक जर नाही बनवला तर गावदेव कोपर संघ पराभूत होईल, याच्या पण नोंद घ्यायची. चेसिंग कंपल्सरी आहे. एक बॉल एक. एक चेंडू आणि एका धाव्याची गरज. वाईट चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकला होतो, म्हणजे गावदेव कोपरने आणि प्रवेश केलाय सेमीफायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. टॉस सडिया आणि मॅनेज मॅच विक्रांत मॅनेज मॅच.